Hello student, welcome to Headmaster Ujjwal Prathamik School online class. Today we will going to learn numbers. Numbers चे दोन प्रकार आहेत, एक आहे singular आणि एक आहे plural. Singular म्हणजे एकवचन आणि plural म्हणजे अनेकवचन. चला तर बघूया. Singular म्हणजे एकवचन, plural म्हणजे अनेकवचन. Singular मध्ये मी काही वस्तूंची नाव लिहिलेले आहेत, ते आहेत एकवचन मध्ये. म्हणजे बुक, डॉल, रिवर, गेम, फार्मर, प्लांट. म्हणजे पुस्तक, बाहुली, नदी, खेळ, शेतकरी आणि झाड. आता यांचे अनेक वचनमध्ये म्हणजे प्ल्युरलमध्ये काय होतं ते बघूया. बघा, बुक म्हणजे एक पुस्तक आणि प्ल्युरलमध्ये आपण याला लिहिल्यावर याचे बुक्स होतात. म्हणजे एकापेक्षा जास्त पुस्तकं आहेत, एकापेक्षा जास्त वस्तू आहेत, म्हणून इथे बुक्स हे होईल. आता डॉलचं काय येईल बरं? डॉलचं येईल डॉल्स. रिव्हरचं काय येईल? रिव्हरचं रिव्हर्स. गेम, गेमचे गेम्स. फार्मर, फार्मर्सचं काय येईल? फार्मर्स. आणि प्लांट, प्लांट्सचं काय येईल? प्लांट्स. म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू असल्यास त्याला आपण प्ल्युरल असे म्हणतो, आणि फक्त एकच वस्तू आहे त्याला आपण सिंग्युलर म्हणतो. त्याचप्रमाणे एक वचनी सामान्य नामाच्या शेवटी एस, एस एच, एक्स, ओ किंवा झेड असेल, तर अनेक वचन करताना शेवटी ई एस प्रत्यय जोडतात. हे लक्षात ठेवायचे. ज्या नामाच्या शेवटी एस, एस एच, एक्स, ओ आणि झेड असेल, तर तुम्हाला तिथे कोणता प्रत्यय वापरायचा आहे? ई एस. आता हा आहे सिंग्युलरमध्ये म्हणजे एक वचनमध्ये लेन्स. आता प्ल्युरलमध्ये याचं होईल लेन्सेस. ग्लास, ग्लासचं काय येईल मग? हा आहे ग्लास. आता तुम्हाला मी काय बोलली आहे, ज्याच्या ज्या शब्दाच्या शेवटी एस येतोय तिथे तुम्हाला काय लिहायचं आहे? ई एस. बसचं काय येईल मग? बसेस. म्हणजे तुम्हाला ई एस इथे हा प्रत्यय लावायचा आहे. ड्रेसचा काय येईल? ड्रेसेस. बॉक्स, बॉक्सेस. बॅच, बॅचेस. म्हणजे एस, एस एच, एक्स, ओ आणि झेड जिथे जिथे येतोय त्या ठिकाणी तुम्हाला काय प्रत्यय लावायचा आहे? ई एस. हे तुम्ही लक्षात ठेवायचे. तर अशा प्रकारे आज आपण नंबर्स शिकलोय. तुम्ही वहीवर ते नंबर्स लिहायचे आहेत आणि त्याचे सिंग्युलर आणि प्ल्युरलमध्ये रूपांतर करायचे आहे.